केसामधील कोंडा आणि खाज त्यासोबतच कॅल्प ड्रायनेस एका धुण्यातच घालवण्यासाठी आज आपण दोन घरगुती उपाय बघणार आहोत हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं सा मनापासून स्वागत करते कसे आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन घरगुती उपाय बघणार आहोत केसांमधील कोंड्यासाठी तर बघा केसात कोंडा किंवा खाज किंवा स्कॅल्प ड्रायनेस ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस बघा केसांची वाढ तर, तर खुंडतेच सोबत एकदम केस गळू लागतात आणि केस एकदम ड्राय फ्रिजी होतात तर या सगळ्या गोष्टी एका धुण्यातच घालवण्यासाठी आजचे आपण उपाय बघूयात तर कसं बनवायचं तर पहिली रेमेडी आहे ना ती थोडीशी मोठी आहे मोठी म्हण मन, मोठी म्हणता येणार नाही फक्त त्यातील वस्तू थोड्याशा जास्त आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला आवळा पावडर घेतलेली आहे आणि विस्कस पावडर दोन पावडर घेतलेले आहेत दही तर कंपल्सरी लागणारच आहे कारण की आपण डँड्रपवरती रेमेडी बनवतो आहे आणि सुद्धा लागणार आहेत तर भिजवून मेथीदाणे घेतलेले आहेत तर बघा या सगळ्या वस्तू ज्या आहेत की नाही त्या स्कॅल्पच्या रिलेटेड जे पण काही आपले प्रॉब्लेम्स असतात की नाही तर ते कमी करण्यासाठी मदत करतात त्यासोबतच आपल्याला ॲलोवेरा घ्यायचा आहे आणि ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे ॲलोवेरा तुम्ही फ्रेश घेतला ना तरीसुद्धा चालेल आता बघा केसांमधील कोंडा खाज किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम असले ना तर ते फक्त मेथीदाण्यांची तुम्ही पावडर जरी वापरली किंवा मेथीदाण्यांची पेस्ट केसांना लावली की नाही तरीसुद्धा खूप चांगले रिझल्ट भेटतात किंवा फक्त तुम्ही दही जरी वापरलं ना तरीसुद्धा ते कमी होतं केसांमधील ड्रायनेस कमी होतो किंवा खाजसुद्धा कमी होते यासोबतच आवळा पावडरसुद्धा आपल्या केसांना इन्स्टंट चमक देते आणि केसांना मऊ करण्याचं आणि एकदम स्कॅल्प क्लि क्लीन करण्याचं काम करतं आणि हिबिस्कस पावडर म्हणजे जासुंदीच्या फुलाची पावडरसुद्धा स्कॅल्प क्लीन करण्यासाठी आणि स्कॅल्पला एकदम मऊ स्मूथ ठेवण्यासाठी मदत करतं यासोबतच बघायच्यात ॲलोवेरा जेल घेतलेला आहे थोडंसं मॉइश्चराईज करण्यासाठी आणि केसांना एक चमक किंवा एक स्मूदनेस देण्यासाठी आणि तेल लागणार आहे ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात बेस्ट ऑइल आहे आपल्या केसांसाठी किंवा केसांच्या मुळांसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी मी डायरेक्ट एकत्र केल्या आणि ते वाटून घेतलेलं आहे याची जी पेस्ट बनलेली आहे ती पूर्ण तुमच्या अगोदर मुळांना लावायची आणि सगळ्याच केसांना लावायची आहे कारण की सगळ्या केसांमधला ड्रायनेस बघा आता मी थोडंसं गावी गेलेली होती ना तर थोडंसं तिकडं फिरणं उन्हात म्हणा किंवा पाण्यात बदल झालेला सगळ्या गोष्टींनी थोडंसं केसांना ड्रायनेस आलेला त्यामुळे हे सगळ्या केसांना लावलेलं आहे यानंतर दुसरी रेमेडी आहे ना ती थोडीशी सोपी आहे एकदम कमी साहित्यांमध्ये तर या ठिकाणी दही घेतलेला आहे आणि दह्यामध्ये आपल्याला फक्त दोन वस्तू ॲड करायच्या आहेत तर बघा फक्त त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल आणि लिंबू रस म्हणजे लिंबाचा रस थोडासा ॲड करायचा आहे दह्यामुळे आपल्या केसांमधील रफनेस किंवा ड्रायनेस कमी होतो कारण की दह्यामध्ये फॅट्स असतात आणि त्यासोबतच दह्यामधील लॅक्टिक ॲसिडमुळे बघा स्कॅल्प क्लीन करण्यासाठी मदत होते सोबतच डेड स्किन सेल्स ज्या असतात ना त्यासुद्धा क्लिअर होतात आणि फॉलिकल्स आपले क्लिअर होतात क्लीन्स होतात आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा जातो आणि जे पण खाज असेल किंवा इतर काही डर्ट असेल ना तर ती सुद्धा निघून जाते आता तीनही वस्तू छान मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण आपल्या स्कॅल्पला मसाज करायचा आहे नखांनी मसाज करायचा नाही तर बोटांच्या एकदम टोकांनी छान असं मसाज करायचं छोटे छोटे सेक्शन्स करून सगळ्या केसांना लागलं पाहिजे म्हणजे मुळांना कारण की बघा डॅन्ड्रफ हा सगळीकडे असतो आणि व्यवस्थित दही लागलं पाहिजे त्याच्यामुळे मग तो एका धुण्यातच निघून जाईल आता बघा खूप जास्त ज्यावेळेस कोंडा असेल ना तर त्यावेळेस तुम्हाला एका धुण्यात असं जाणवणार नाही तर त्यावेळेस थोडंसं तुम्ही रेग्युलरली करा आहे कारण की कोंडा कधी कधी न एका धुण्यात जात नाही म्हणजे थोड्या प्रमाणात असेल किंवा ड्रायनेस असेल ना तर तो जातो तर थोडंसं इथं ऑइलिंग पण करायचं आहे रेग्युलरली आणि अधूनमधून तुम्ही ही प्रोसेस करू शकता किंवा पहिला जो रेमेडी आहे ना पहिली तर तीसुद्धा तुम्ही अधूनमधून करू शकता थोडेफार दिवस हे रेग्युलर केल्याने तुमचं स्कॅल्पसुद्धा एकदम छान क्लीन होईल आणि सोबतच एकदम हायड्रेटेड मॉइश्चराईज होईल किंवा असं त्यातील ड्रायनेस कमी होईल तर छान बघा ऑइल असल्यामुळे काय नाही पूर्ण छान मसाज चांगला होतो आणि संपूर्ण केस जरी ड्राय झालेले असतील एकदम फ्रीज झालेले असतील ना तर तुम्ही संपूर्ण केसांना सुद्धा लावू शकता केस खूप चमकतात आणि एकदम लुसलुशीत किंवा एकदम गुळगुळीत होतात क्युटिकल्स त्यांचे रिप्हेर होतात तर बघा एक पाच मिनिट छान मसाज करून घ्यायचा आणि एक वीस पंचवीस मिनिट तुम्ही ठेवू शकता त्यानंतर अगोदर पाण्याने वॉश करा आणि त्यानंतर शॅम्पूने धुयचा आहे त्यासोबतच बघा पहिला जो हेअर मास्क आहे की नाही तो सुद्धा तुम्ही एक अर्धा तास ठेवा त्यानंतर फक्त पाण्याने धुवायचा आहे आणि त्याच्यानंतर शॅम्पूने धुवायचा आहे अगोदर जी पेस्ट लावलेली आहे ना मेथीची तर ती थोडीशी ना निघायला वेळ लागतो त्यामुळे पाण्याने छान अगोदर ती काढायची नाहीतर असं व्हायला हो नको की कोंडा तुम्ही काढायला जाल आणि मेथीचीच पेस्ट राहील तर असं करू नका छान धुवा तर हे दोनही उपाय कसे वाटले ते सांगा आणि तुम्ही करून बघा